फेब्रुवारीत मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन घेणार. जरांगेंनी आंदोलन थांबवलं पाहिजे, आंदोलन जनतेला त्रास होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस, आरक्षण होऊनच येणार. जरांगेंचा निर्धार, 26 जानेवारीला भगवं वादळ मुंबईत धडकणार. राज्य सरकारला हायकोर्टाचा दिलासा, उद्याच्या सुट्ट्यांविरोधात याचिका कोर्टानं फेटाळली, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. राम मंदिर सोहळ्याला उरले काही तास, राम मंदिरातील गाभाऱ्यात रामाची मूर्ती विराजमान. अवघा देश राममय, ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन, कुठे दिव्यांची रोषणाई तर कुठे साकारली प्रतिराम मंदिर. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उद्या अयोध्येमध्ये जाणार नाहीत. 22 जानेवारीनंतर मंत्रिमंडळासह रामलल्लाचं दर्शन घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विट. देवेंद्र फडणवीसांकडून नागपूरहून अयोध्येमध्ये जातानाचा स्वतःचा फोटो ट्विट, अयोध्या कारसेवेला गेल्याचा फडणवीसांकडून पुरावा सादर. आम्ही नाशिकमध्ये उद्या कारसेवकांचा सत्कार करणार, आम्हाला कुणाला पुरावा देण्याची गरज नाही, अयोध्येचेही नाहीत. फडणवीसांचे फोटो नागपूर स्टेशनवरचे, संजय राऊतांचा हल्ला. उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण पाठवलं, स्पीड पोस्टनं आमंत्रण पाठवल्याची माहिती. मात्र उद्धव ठाकरे 22 तारखेला अयोध्येत जाणार नाही. देवेंद्र फडणवीस जेव्हा कारसेवेला गेले तेव्हा उद्धव ठाकरे फोटो काढत होते, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर पुन्हा प्रहार. पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू दौऱ्यावर, श्री कोटवडा मारामन स्वामी मंदिरामध्ये मोदींनी घेतलं दर्शन. मुख्यमंत्री शिंदेंचा आजही डीप क्लीन मोहिमेत सहभाग, कुर्ल्यातील गणेश मंदिरापासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात. चलो अयोध्या विश्व हिंदू परिषदेच्या पत्रिकेत एकनाथ खडसेंचं नाव, एकनाथ खडसेंकडून कारसेवेची पत्रिका सादर, कारसेवेच्या आरोप प्रत्यारोपावरून पुरावे सादर. सगळे सोयरे मागणी कायद्यात बसणार नाही, तरी सरकार तपासून पाहणार, जरांगेंनी थोडं सबुरीनं घ्यावं, दीपक केसरकरांचा जरांगेंना सल्ला. अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, गुजरातसह दिल्लीमध्ये अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर, उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांनी केली घोषणा. अयोध्येसाठी मराठवाड्यातून 3 रेल्वेगाड्या, भाविकांसाठी रेल्वेगाड्यांचं आयोजन, दक्षिण मध्य रेल्वे विभागाचा निर्णय. चंद्रपुरात 35,000 प्रज्वलित पणत्यांनी रामनाम साकारण्याचा केला विश्वविक्रम, विविध कार्यक्रमांच्या मालिकेत चंद्रपूरचा विश्वविक्रम ठरला लक्षवेधी. भिवंडीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जल्लोषाचं वातावरण, मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचं वातावरण. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त पनवेल परिसरात सर्वत्र उत्साह, शहरात काढली प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा. देशात आणि राज्यात सर्वत्र श्रीराममय वातावरण, अस्तानेत गावात प्रभू श्रीरामाच्या मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम. अयोध्येमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर घरोघरी दीपोत्सव, दीपोत्सवामुळे पणत्यांची मागणी वाढली. अयोध्येतील सोहळ्यानिमित्त नवी मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन, शहरामध्ये 50,000 किलो लाडू प्रसादाचे म्हणून वाटप. सायन रेल्वे पुलाच्या पाडकामाला स्थगिती, आणखीन 4 दिवस सुरू राहणार वाहतूक पोलिसांची माहिती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.